नमस्कार, स्मृती चित्रे या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत. श्री वेदव्यासांनी सर्वात छोटा मंत्र शिष्यांना दिला आहे. ते म्हणतात, सप्तकोटी महामंत्रात चित्त विभ्रंशकारकः एक एव महामंत्रो गुरुः इति अक्षरद्वयम्. म्हणजे 7 कोटी महामंत्र आहेत, पण ते चित्त भ्रमित करतात. पण गुरु नामक 2 अक्षरी मंत्र भवसागर तरुण्याला पुरेसा आहे. आपणही गुरु वंदना करू, त्यांचं स्मरण करू आणि त्यासाठी ही स्मृती चित्रे मालिका सुरू केली आहे. सुरांच्या व्यासपीठावर डौलाने सर्वांग सुंदर नृत्य करणाऱ्या जणू 5 नर्तकी अलगद पदन्यास नव्हे अंगुलीन्यास करून हार्मोनियमवर सुरांच्या लढींवर लढी सोडणारी ती 5 बोट म्हणजे प्रत्यक्ष सरस्वतीचा साक्षात्कार. आणि ही 5 बोट कोणाची तर पंडित गोविंदराव पटवर्धनांची. उंच हिरवेगार डोंगर, नद्या, खाड्या, अथांग समुद्र, एखाद्या सौंदर्यवतीच्या लांब सडक शेपट्याप्रमाणे दिसणारे घाटातले वळणावळणाचे रस्ते, पावसाळ्यात उंचावरून उड्या घेणारे पांढरे शुभ्र धबधबे, हा बरोबर ओळखलं, हे कोकणातलं निसर्ग सौंदर्य. या कोकणातच गुहागर तालुक्यातलं अडूर नावाचं छोटस गाव, नारळी पोफळीच्या सावलीत विसावलेलं पटवर्धनांचं एक छोटस घर, आणि इथेच नवरात्रीत अंबा मातेचा वरदहस्त घेऊन एका बाळाचा ट्याहा ऐकू आला. हरी गोपाळ पटवर्धन, विठ्ठल गोपाळ पटवर्धन, शंकर गोपाळ पटवर्धन व गजानन गोपाळ पटवर्धन हे चौघही भाऊ. त्यातल्या विठ्ठलराव व रखुमाई यांच्यावर नवरात्रात अंबा मातेने कृपा बरसली आणि गोविंदरावांचा ब्रह्ममुहूर्तावर पहाटे 4 वाजता जन्म झाला आणि संगीताच्या पूर्व क्षितिजावर 1 तारा उगवला. तारीख होती 21 सप्टेंबर 1925. गोविंदरावांचं बरचस बालपण गिरगावात गेलं. गिरगावात विठ्ठलराव पटवर्धनांबरोबर त्यांचे बंधू म्हणजे गोविंदरावांचे काका शंकररावही राहत होते. खर तर गोविंदरावांचे वडील व त्यांचे तिघही भाऊ यांना संगीत नाटकांची खूप आवड होती, त्यामुळे काका शंकररावांना हार्मोनियम शिकवायला हरिभाऊ पराडकर येत असत. तीच गोविंदरावांच्या आयुष्यातली मोठा कलाकार बनण्याची शुभ घटिका होती. काका हार्मोनियम शिकत पण छोट्या गोविंदालाही नंतर पेटीवर बोट फिरवायला मिळत असे. काका उत्तम पेटी वाजवत आणि छोटा गोविंदा त्यांच्या पाठीवर बसून काका मला पेटी शिकव ना असं म्हणत असे. हा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आला तरी सुद्धा आपल्या ओठावर स्मित आल्याशिवाय राहत नाही. या छोट्याशा गोविंदाच्या इवल्या इवल्या बोटात अमृताची कुपी ठेवूनच देवाने त्यांना पाठवलं आणि नंतर आपण त्या वर्षावात चिंबन हलो. गोविंदरावांना नम्र अभिवादन व नम्र आदरांजली. तकवक पाही सूर्य रजनी मुख.